गप्पा गप्पा मारायचे. बेस्ट ऑफ लक. हे गाइस, आदर श्री राम राम. कसे आहे? नमस्ते आणि परत एकदा स्वागत तुमच्या जस्ट 05 यूट्यूब चॅनल मध्ये, ब्लॉग नंबर 8 मध्ये. तर गाइस, सॉरी, खूप दिवसानंतर ब्लॉग आणलेला आहे, कारण खूप बिझी होतो कॉलेजचे काम होते, कॉलेजचे इव्हेंट, त्याच्यामुळे खूप बिझी होतो. तुम्ही तर स्टोरी स्टेटस बघितलं असेल प्रॅक्टिस मध्ये. तर आज एकदम स्पेशल डे आहे. आज आपण जाणार आहोत परत 70-80 किलोमीटर. एक इव्हेंट आहे आपला कॉलेजचा. तर अशा भरपूर कॉलेज तिथे येणार आहेत एक ठिकाणी, आणि तिथं कॉम्पिटिशन होणार आहे. तर आपली पण कॉलेज आहे, आणि त्या कॉलेजमध्ये मी पण पार्टिसिपेट आहे. मी आणि आपण एक प्रितुपर. तर बघू, आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत. तर आम्हाला 10 वाजेला टाइम दिलेला आहे. आता वाजले 9 वाजेला. आम्ही 8 वाजेला उठलो, फ्रेश वगैरे सर्व झालेलं आहे. अजून थोडी पॅकिंग बाकी तिकडच्या घरी आपल्या. आता इथून आपण तिकडे जाऊ, मग तिकडे भेटू, तिथून डायरेक्ट मग कॉलेजमध्ये जाऊ, आणि कॉलेजमध्ये सर्वांना भेटू. हे रहा नाही जाता तडप. चला आपण थोडं थोडं आता पहिले घरच्यांना भेटून घेऊ. चलो मालूम कुठल्या इव्हेंटला चाललो होता, कारण मागे पण गेलेलो तुम्ही संभाजीनगरला. तर सांगितलं नव्हतं घरी की मी इव्हेंटला चाललो असं. त्या टेटस स्टोरी पाहून घरच्यांना माहीत पडलं होतं की मी कुठेतरी गेलेलो असं. तर आता चाललेलो मी जळगावला, आमच्या कॉलेजची इव्हेंट आहे त्याच्यासाठी. तर सर्वांकडून आता आपण रिएक्शन करू. बोल रे बेस्ट. कसा झाडे ते काय माहिती नाही. बेस्ट ऑफ लक. आपली मम्मी आहे आणि आपल्या आशीर्वाद घेणार आहे. तर आशीर्वाद घेतलेले. तर चला आता आपण कडून तिकडच्या घरी. बाय. शूज पॅकिंग आपला पुढचा राहील. पॅकिंग वगैरे झालेली सर्वी. पॅकिंग वगैरे सर्वी चाललेली इथं. तर चला आता भेटू आपण पॅकिंग झाल्यावर. येणार आता. तर गाईज, फायनली आपण रेडी झालेलो आहोत, कपडे वगैरे घालून सण. आता करणचा आपण वेट करतोय. करण येतो की नाही येतो, दोन कॉल केलेले त्याला. चला आला तो पण करण. आणि 10 वाजेचा टाइम दिलेला होता, आता 10:30 वाजण्यात आलेले. बघा तो आला आला. काय रे, हे टाइम आहे का त्याला? तर चला. तर गाईज, आता चला आशीर्वाद तर लिहिले रे. तर असं कॉम्पिटिशन प्ले जा रे. आधी मम्मी का आशीर्वाद लिहिले आहे. हा हिंदी बरं रे. तर काय, आता मम्मीचा आशीर्वाद घेतलेला आहे. तर कॉम्पिटिशन साठी चाललो. चला समजले हो? समजले काहीच. व्हॉट्सअप जिंकून येणार आहो. चलो आता इथून डायरेक्ट. चुप रे भाई. हा काम नाही जावा पाहिजे त्या बरोबर. काम काय जाऊ तुम्ही? हॅलो, 5 दिन की असते नाही काम के जाऊ. तर गाइस, फायनली आपण कॉलेजमध्ये आलो आहोत. आपली तर आपले जे आपला जो इव्हेंट होणार आहे तरी कर खतम. टाटा, गुड बाय. काय सर, चालू तरी चालू. आता एक टाकून दे सर. सो गाइस, फायनली आपण कॉलेजमध्ये आलो आहोत, आणि जे आपला जो इव्हेंट आहे कोरिओग्राफर आपले सर महेश गुरे सर. काय म्हणता, चालू केले सर? चालू बघा. आता बोला. दोन शब्द आणि पुढे काय राहतं. ओके, सो गाइस आपण फायनली कॉलेजमध्ये आलो आहोत. आता त्याला नाट्यगृहामध्ये जाऊ आणि फायनली सर्वांना भेटू. आता यांचे मनोगत आपण विचार काय मनोगत शेवटच्या दिवशी येणार. दोन शब्द. चॅनलला लाईक करा, फॉलो करा. ओके, येता काय बोलायचं नाही. आता आपण
चल आता बाकी प्रॉपर्टी ठेवायची मी एक आता प्रॉपर्टी ठेवून येतो मी सर ओके बाय 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 आणि एक किसकिट वाला आलेला आपला एक अक्षय ठाकरे सोमवारी प्रताप कॉलेज एबी बोल बाय क्या बोलना चाहेगा नहीं भाऊ कुछ नहीं बोलना थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू छोटे विजय ची विजेते पक्षी ट्रॉफी या वेळेस आपले डान्स वाले घेतले डान्स हे आपले डान्स वाले टीचर आहे सर सर थोडे इंट्रो नमस्कार आपल्या गर्ल्स सर्व जात आहेत सर्वांना ऑल द बेस्ट आणि सर्व पूर्ण थँक्यू 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 ऐसे में बड़ा सख्त लौट यहाँ में पिघल गया अपन बस मध्ये बसलो आहोत आणि बघू शकता आपले माय माले आणि आपले तोडमाने सर आपले इव्हेंट वाले आपले माय वाले सर फाईन आर्ट्स वाले निकी निकी हा तुम्हाले बावरा बावरा अरे कहना क्या चाहते हो पुष्पराज देवा में कधी नदी एक आदिवासी चाल एक चाल आदिवासी चाल
सो गाइस फाइनली आपण पोहोचले आहोत एमजीओ कॉलेज मध्ये, म्हणजे जळगाव मध्ये पोहोचले आहोत जस्ट. अँड बघू शकता आपली टीम ही गाडी एमजीओ कॉलेज. तर चला आता आपल्याला ती प्रॉपर्टी वगैरे उघडायची. अरे ओ हा मग आपले आपले मावळी आज तुम्ही लुक बघितला यांच्यावाला. हा एक आपल्या युथ फेस्टिवल याच्या पहिले एक रॅली निघते, कारण ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जे फेस्टिवल असतो ना त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण एक अशी एक रॅली किंवा तालुक्यामध्ये असं पूर्ण काढण्यात येते. कॉम्पिटिशन काहीतरी फेस्टिवल आहे त्याच्यामुळे एक रॅली काढतात सर्वे. जिने आपली प्रताप कॉलेजकडून पण एक थोडंसं प्रेझेंट केलेलं आहे, त्यांचे कॉस्ट्युम वगैरे असे मावळे बनवून सण वेगळे वेगळे गेटअप वगैरे करून सण गेलेले आहेत ते. बाय बाय.